अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये गेल्या 6 वर्षापासून विनाअनुदानित तत्वावर ज्ञानार्जन करणाऱ्या 5 शिक्षकांना येथील मुख्याध्यापक विजी कुलकर्णी हे हेतू पुरस्कार मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप या शिक्षकांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। 2016 ते 2017 या शैक्षणिक वर्षापासून हे 5 शिक्षक न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूर येथे कार्यरत आहे, परंतु त्यांच्या मूल्यांकनाचे अहवालच शिक्षण विभागाला सादर केले गेले नसल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे। संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांनी या शिक्षकांच्या सेवा सातत्याचे आणि मूल्यांकनाचे प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवण्याची लेखी आदेश देऊन सुद्धा या विनाअनुदानित तत्वावर काम करणाऱ्या 5 शिक्षकांचे प्रस्ताव अद्याप सुद्धा प्रलंबित असल्यामुळे या शिक्षकांचे भविष्य अंधकारमय झाले आहे। याबरोबरच आताचे मुख्याध्यापक विजी कुलकर्णी हे 1 नोव्हेंबर 2018 पासून या 5 शिक्षकांना नियमित हजेरी मस्तरवर सह्या करण्यास सुद्धा मज्जाव करत असल्याचा आरोप या शिक्षकांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे। मागील 6 वर्षांपासून आम्ही या शाळेमध्ये विनाअनुदानित तत्वावर काम करतो। शासन निर्णयानुसार 5व्या वर्षी आम्हाला 20% अनुदान मिळायला हवं होतं। त्यासंबंधीचे मूल्यांकनाचे प्रस्ताव मुख्याध्यापकांनी ते पाठवायला हवे होते, पण आजपर्यंत हे प्रस्ताव मुख्याध्यापकांनी पाठवलेले नाही, आणि म्हणून आम्ही 3 ते 4 महिन्यांपासून आमचे जे सद्यस्थितीतले प्रभारी मुख्याध्यापक आहेत त्यांच्याकडे मागणी करत आहोत की आमचे हे मूल्यांकनाचे ऑफलाईन प्रस्ताव त्यांनी शिक्षण विभागाकडे पाठवावेत, पण त्यावर ते कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही आहेत। म्हणून आम्ही संस्था अध्यक्ष आणि सचिव यांना सुद्धा निवेदनं दिली, त्यांनी त्यावर अध्यक्षांनी त्यांना कोंडी आदेश दिले आमच्यासमोर, आणि सचिवांनी त्यांना ते आमचे सेवा सातत्याचे प्रस्ताव संस्थेनं आम्हाला सेवेत कायम करून घेतलेला आहे त्यासंबंधीचे प्रस्ताव आणि हे मूल्यांकनाचे प्रस्ताव पाठवावेत यासाठी लेखी स्वरूपात आदेश दिले, पण त्यावर सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही। आम्ही युवांना सुद्धा या संबंधी तक्रार केली, पण युवांनी सुद्धा यावर कुठल्याही प्रकारची याची दखल घेतली नाही, आणि म्हणून आम्ही हे या ठिकाणी शाळेमध्ये त्यांना वारंवार वेळोवेळी निवेदनं दिलेत, पण ते आम्हाला उगवणीची उत्तरं देतात आणि सांगतात की हे जे प्रस्ताव आहेत हे प्रस्ताव पाठवण्यासाठी खूप खर्च येईल। आम्ही बहुतेक जण त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्यांनी सांगितलं की याच्यासाठी खूप खर्च येईल। त्यांना खर्चाविषयी विचारलं असता त्यावर त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही। मग आम्ही त्यांना आपण आम्हाला खोटं सांगत आहात किंवा आमच्याशी खोटं बोलत आहात अशा पद्धतीने ज्यावेळेस त्यांना आम्ही बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुम्हाला कोणतंही उत्तर देण्यास बांधील नाही, तुम्ही केव्हाही नोकरीवरून मी तुम्हाला काढू शकतो, अशा पद्धतीने ते आम्हाला धमकीवजा शब्दांमध्ये बोलतात, आम्हाला मानसिक त्रास देतात, आम्हाला मानसिक त्रास होईल असं वर्तन करतात। आमचे फुलसिंग राजपूत म्हणून एक सहकारी शिक्षक आहेत, यांना त्यांनी शाळेवर नसताना मुख्याध्यापक रजेवर असताना त्यांनी मेमो दिलेला आहे, अशा प्रकारे मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे। आणि मागील 1 नोव्हेंबर 2018 पासून त्यांनी मस्टरवरच्या आमच्या सह्यासुद्धा आमची नावंच लिहिलेली नाही आहेत, फक्त अनुदानित शिक्षकांची मस्टरवरती नावं आहेत, विनाअनुदानित शिक्षकाचं एकाही शिक्षकाचं नाव लिहिलेलं नाही। आणि आम्ही त्यांना त्यासंबंधी विचारलं असता मी तुम्हाला कोणतंही उत्तर देण्यास बांधील नाही, शाळेतून निघून गेले, शाळा सुटण्याची वेळ 10:30 होती, ते 8:30 शाळेतून निघून गेलेत, अशा पद्धतीने मनमानी जशी करता येईल तशी ते करतायत। मागील 6 वर्षांपासून आम्ही मस्टरवरती शिक्षक हजेरी पुस्तकावरती सह्या करतो, पण या महिन्यात त्यांनी आम्हाला शिक्षक त्या मस्टरवरती सही करण्यापासून मज्जाव केलेला आहे, तुम्हाला जे करता येईल ते करून घ्या अशा पद्धतीने ते आमच्याशी बोलतात। आम्ही सुपरविजन करतो, विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करत आहोत 6 वर्षांपासून आजपर्यंत। 6 महिने परीक्षा झाली, याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना परीक्षेचं पर्यवेक्षण केलेलं आहे, तरीसुद्धा हे आमच्या सह्या या मस्टरवर आम्हाला करू देत नाही आहे। हे 3 तारखेचं आमचे शिक्षक आहेत आय आर शेख सर, भूगोलचा पेपर होता,
त्याचं परीक्षा दिन परीक्षण त्यांनी केलेलं आहे, मानी मास्टरवर त्यांनी सही दिलेली नाही आहे. अशा प्रकारे हे मुख्याध्यापक आपली मनमानी करतायत. आम्ही त्यांना विचारलं, जाब विचारला की बाबा मला सही करू देत नाहीत मास्टरवर, आपल्याला संस्थेने अशा प्रकारचं कुठला लेखी स्वरूपात आदेश दिलेला आहे का, किंवा संस्थेनं असा कुठे ठराव केलेला आहे का की यांच्या मास्टरवर सह्या घेऊ नयेत, तर काय असं विचारलं असतं. ते म्हणतात मला कोणीही काही आदेश दिलेले नाही आहेत, मी माझ्या मताने असं अशा पद्धतीनं वागत आहे असं त्या मला उत्तर त्यांनी दिलेलं आहे. 15 दिवसापासून आम्हाला वारंवार असं बाहेरच्या शिक्षकांकडून माहिती पोहोचवता येत आहे. तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्यानंतर आम्ही शाळेत येऊ देणार नाही, पोलीस बंदोबस्त ठेवू, कुठल्याच प्रकारचं काही आम्ही तुम्हाला बोलू देणार नाही, आणि तुम्हाला नोकरीहून काढणार लायक नाही. आमच्याकडे आदेश असून, मास्टरवर सह्या करत असून, विद्यार्थ्यांचं हित आम्ही जोपासतोय, तरी आम्हाला तिथं मास्टरवर सही करू देत नाही. आणि काही शिक्षकांना अनधिकृतपणे तिथं बोलवलं जातं आणि शिकवायला लावलं जाते. आणि आम्हाला सुपरविजन त्या दिवसाच्या अनेक प्रकारच्या सुपरविजनचे तक्तेत आमच्याकडे आहेत, रोजचे सुपरविजन लावतात. प्रत्येक आम्ही कामं करतोय, विद्यार्थ्यांचे हित जोपासतोय, अभ्यासक्रम आमचं पूर्ण करतोय, तरीही आम्हाला भिजवण्याचा प्रयत्न यांनी काहीतरी केलं पाहिजे असा प्रयत्न तिथं होतो. आम्हाला सांगितलं मास्टरला हात लावा, छेडछाड करून दाखवा, म्हणजे आमच्यावर पुन्हा दाखल करू. काहीतरी धमक्या देतात, आम्हाला सांगतात मोबाईल बाहेर ठेवा, यांना मध्ये येऊ द्यायचं नाही. म्हणजे शाळेत असताना जेव्हा आमच्याकडे आदेश, आम्ही शाळेतनी जायचं, त्यांच्याशी बोलायचं नाही, कोणाला उत्तरं नाही मागायचे, तर आम्ही काय करायचं. या संस्थेच्या वादाशी आमचा काही मात्र संबंध नाही, आम्ही यांना वारंवार सांगितलं, परंतु तरीही आम्हाला ते अनेक प्रकारच्या अनेक कथित पुरावे आमच्याकडे आहेत, परंतु आम्ही योग्य वेळी आमच्या न्यायासाठी ते करूच, परंतु आम्हाला ते बोलण्याचा प्रयत्न करतात आणि सांगतात का तुम्हाला आम्ही सांगून तसंच करावं लागेल. आम्ही सांगतो आमचं फक्त जे आहेत, आम्ही असं काही घरचं कोणाचं काही 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 वैयक्तिक काम सांगतोय का, आम्ही म्हणतोय आमचे प्रस्ताव जे आहेत आम्ही 6 वर्षापासून काम करतोय. शासन निर्णय रोजच्या रोज बदलतात. एक आज यांनी आमची माहिती नाही आज पाठवली, तर उद्या आमचं नुकसान होऊ शकतं, शैक्षणिक नुकसान जे आहे होईल आमचं 6 वर्षापासून, याला जबाबदार कोण? मुख्याध्यापक म्हणतात मी जबाबदार नाही, सर्वच म्हणतात मी जबाबदार नाही, मग याला जबाबदार कोण? हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिलेला आहे. अनेक प्रकारचे आम्ही विनानुदानित आहात, आम्ही कोणत्याच प्रकारचं आर्थिक आम्हाला सहाय्य नाही, तरीही आम्ही आणि 2 वर्षापासून आमचं मानधनी बंद संस्थेचा वाद सुरू झाल्यापासून, म्हणजे चोहीकडून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न जो चालू आहे याला आपण न्याय मिळवून द्यावा अशीच विनंती करतो. मी दीपक माळी इंग्लिश स्कूल फत्तेपूरला उपशिक्षक म्हणून सर 4 डिसेंबर 2012 कार्यरत आहे. या इंग्लिश स्कूल फत्तेपूरमध्ये या आमच्या सर्व नॉन ग्रँटेडचे 22 लोक आम्ही एकत्रित आहोत, आणि या निव्वळ फक्त आणि फक्त 22 लोकांवरती अन्याय अत्याचार होतो आहे. या 22 लोकांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो आहे. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर 1 नोव्हेंबरपासून 2018 या तारखेपासून आमच्या मास्टरवरती सह्या घेतल्या जात नाही आहेत. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही 3 नोव्हेंबर 2018 रोजी आम्ही मास्टरवरती सही करण्यासाठी गेले असता त्या मास्टरवरती शिक्षकांची नावे नोंदवलेली नव्हती. नावं नोंदवली नसल्यामुळे आम्हाला साक्षरी करता नाही आली. परंतु आता आज यांनी आमच्या मास्टरवरती नाव नोंदवलेले, भाविकडात ते आम्हाला म्हणतील गेटच्या बाहेर निघा अशी वेळ येणारच, आणि म्हणून आम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली आहे. कारण हा अन्याय फक्त फत्तेपूर या शाळेतील 4 भिंतीच्या आतच आजपर्यंत आम्हाला सोसावा लागत होता. आणि लोकशाही हा चौथा आधारस्तंभ आहे, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, आणि म्हणून आमचा या पत्रकारितेवरती विश्वास आहे आणि ही पत्रकार परिषद घ्यावी लागली. भावी काळात आम्हाला या शाळेतून हे मुख्याध्यापक हे पर्यवेक्षक लोक गेट लावून आम्हाला बाहेर आपून जाऊ शकतील, कारण 1 तारखेपासून आमचे नाव नोंदवलेले नाही आहे. अशा प्रकारे आम्हाला खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतंय. मी काल पर्यवेक्षकांना विचारणा केली की बाबा तुम्ही आता ड्युटीवर हजर आहात, या मास्टरवरती नावं का नाही नोंदवली आमची, तर त्यांनी मौन गिणंकृत केलेलं होतं. त्यांना मी बोललो मी फेसबुक लाईव्ह ऑन करतो, तुम्ही मला याचा खुलासा करून द्या, कारण तुम्ही जबाबदार आहे. मुख्याध्यापकांना फोन लावला असता मुख्याध्यापक फोन उचलत नव्हते, स्विच ऑफ करून ठेवलेला होता. मुख्याध्यापक आम्हाला कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नाही आहे, इव्हन पर्यवेक्षक पण नाही, आम्ही केलेले प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही आहे. अशा प्रकारे आमच्यावरती अन्याय होतो आहे. नंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनला गेलो, जे कौर पोलीस स्टेशन अंतर्गत मोडलं जातं फत्तेपूर या ठिकाणी.
त्या ठिकाणी सुरवाडे नावाचे हवालदार साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की बुवा तुमचा हा प्रश्न माझ्याशी रिलेटेड नाही आहे, मी तुमचं निवेदन स्वीकारू शकत नाही आहे. आणि इव्हन हे पण सांगितलं बुवा हे माझं कर्तव्य नाही आहे, परंतु मी स्वीकारतो म्हणून स्वीकारतोय, पण पोच पण तुम्हाला देणार नाही. त्यांनी अशा प्रकारे आम्हाला उत्तर दिलं आहे. मग आम्ही कोणाकडे न्याय मागू शकतो आणि म्हणून ही पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. वर्षापासून आमच्यावर संस्थेमध्ये जो अन्याय होतो आहे, त्याचबरोबर आजचे जे मुख्याध्यापक आहे विजय कुलकर्णी सर यांच्याकडून जी गुरुओळीची उत्तरं दिली जात आहे, त्यानंतर धमकी दिली जात आहे, पण त्यांच्यामुळे जर आमचं काही शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान झाल्यास सर्वस्वी मुख्याध्यापक या नात्याने विजय कुलकर्णी सर आणि पर्यवेक्षक हे जबाबदार असतील असं मी सर्वांच्या वतीने कळवतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा केजीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.